नमस्कार, अक्षय थाळी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हा आहे भाजके पोह्यांचा खुसखुशीत चिवडा। हा चिवडा कमी तेलकट असतो, त्यामुळे तो बऱ्याच लोकांना आवडतो। चला तर मग पाहूया हा चिवडा कसा करायचा। या चिवड्यासाठी चांगल्या क्वालिटीचे भाजके पोहे घ्यावेत, ते मोठ्या चाळणीने चाळून घ्यावेत, म्हणजे त्यातील माती पावडर निघून जाते। पोहे निवडून त्यातील कचरा काढावा व मग वापरास घ्यावे। येथे मी 1 किलो भाजके पोहे स्वच्छ करून घेतलेले आहेत। 2 वाटी शेंगदाणे, 2 वाटी खोबऱ्याचे पातळ काप, 1 वाटी डाळे, 2 वाटी तेल, 1 वाटी कढीपत्ता, 1/2 वाटी काजू, 1/2 वाटी बेदाणे, 3 चमचे पिठी साखर, 2 चमचे मीठ, 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे। चिवडा मसाल्यासाठी आपण येथे घेतले आहे 3 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून बडीशेप पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, 1 चमचा काळे मीठ। आता हा चिवडा मसाला तयार झालेला आहे। शेंगदाणे, खोबरे, डाळे, काजू, बेदाणे, कढीपत्ता हे सर्व तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। फोडणीसाठी मोहरी, जिरे व चिवडा मसाला वापरावा। मीठ आणि पिठी साखर हे सर्वात शेवटी घालायचे आहे। पोहे जर कुरकुरीत नसतील तर उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत। या दिवसात पावसामुळे ऊन नसते, अशा वेळी हे पोहे कढईमध्ये गरम करून घ्यावेत। आपले पोहे कुरकुरीत आहेत, त्यामुळे आपण ते गरम करणार नाही। हे एका डब्यामध्ये काढून ठेवावे। प्रथम शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाण्याच्या सालीला तडे जाईपर्यंत शेंगदाणे तळायचे आहेत। जास्त तळायचे नाहीत, नाहीतर करपट लागतात। तळून झाल्यावर सर्व पदार्थ एका ताटात काढावेत। खोबरे गुलाबी रंगावर तळायचे आहे, जास्त लाल करू नये। पंढरपुरी डाळे तेलात घालून लगेच काढायचे आहेत, जास्त तळले गेले तर ते कडक होतात। काजू गुलाबी रंगावर तळून घ्यावेत। बेदाणे तेलात घालून जरा फुगले की लगेच काढून घ्यावेत। कढीपत्ता चांगला तळायचा आहे, एकदम कुरकुरीत झाला पाहिजे। कढीपत्ता मऊ राहिला तर चिवडा मऊ पडतो। सर्व तळून झालेले आहे, आता फोडणी करू। तळणीचे उरलेले तेल 3 पळ्या घेऊन त्याच्यात मोहरी टाकावी। मोहरी तडतडली की जिरे घालावे। गॅस बंद करून चिवडा मसाला घालावा।
फोडणी तयार झालेली आहे, ती डब्यातल्या पोह्यावर घालावी व मिक्स करून घ्यावी। आता त्याच्यामध्ये मीठ घालावे व मिक्स करून घ्यावे। मी दाखवते आहे त्याप्रमाणे डबा हलवून चिवडा मिक्स करून घ्यावा, म्हणजे चांगला मिक्स होतो, पण डबा हातातून निसटणार नाही याची काळजी घ्यावी। शक्यतो कापडामध्ये डबा बांधून घेतला तर उत्तम। आता या डब्यातील पोह्यात तळलेले इतर पदार्थ घालावेत व मिक्स करून घ्यावेत। तुमच्या लक्षात आले असेल की आपण तळलेले पदार्थ शेवटी घातलेले आहेत, ते जर आधी घातले तर मसाला तळलेल्या पदार्थाला चिटकून बसतो व पोह्यांना लागत नाही, म्हणून हे सर्वात शेवटी घालायचे आहेत। सर्वात शेवटी पिठी साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। चिवडा तयार आहे। सुरुवातीला याचा रंग फिका दिसतो, पण एक दोन तास मुरल्यानंतर चांगला रंग येतो। पहा, भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे। हा चिवडा हवाबंद डब्यात भरून ठेवावा, म्हणजे मऊ पडणार नाही। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।